दहावीनंतर शिक्षणाचे सर्व पर्याय एकाच ठिकाणी उपलब्ध। डिप्लोमा, इंजिनिअरिंग, ITI, ज्युनियर कॉलेज, तटकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट रोहार रायगड येथे। वर्ष 2020-21 साठी प्रवेश सुरू। अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 8378897111 किंवा 8378897222 अथवा 9960088800। सरकारी व्यवस्थेची लतकरे खालापूरमधील हाळ आदिवासी वाडीत पाहायला मिळाली। या आदिवासी वाडीतील गर्भवती महिलेला वेळेवर उपचार न मिळाल्यानं बाळ आणि आई दोघेही दगावल्याची घटना घडल्याने प्रचंड संताप व्यक्त होतो। कोरोना संसर्गात सर्वसामान्य नागरिकांसाठी डॉक्टरच देवासमान वाटत असताना जर देवच देव्हाऱ्यात नसेल तर काय वेळ येते याचा अनुभव हाळ आदिवासी वाडीतील रतन वाघमारे यांना आला। रतन यांची 7 महिन्यांची गर्भवती मुलगी शांती राहुल वाघमारे हिला प्रसूती वेदना सुरू झाल्या। वाडीतील आशा सेविकेच्या मदतीने रुग्णवाहिकेसाठी संपर्क केला, परंतु रुग्णवाहिका न मिळाल्याने शांतीला रिक्षातून खालापूर प्राथमिक आरोग्यात आणण्यात आले। खालापूर आरोग्य केंद्रात डॉक्टर नसल्याचे उत्तर तेथील कर्मचाऱ्यांनी दिले। डॉक्टर नाहीत, चौक रुग्णालयात घेऊन जा असे खालापूर प्राथमिक आरोग्य केंद्रातून सांगण्यात आले। अखेर चौक ग्रामीण रुग्णालयात दाखल करेपर्यंत उशीर झाला आणि शांतीचा मृत्यू झाला। या आदिवासी वाडीवर या घटनेनं दुःखाचा डोंगर कोसळलाय। खालापूर आरोग्य केंद्रात डॉक्टर असते तर वेळेत उपचार मिळून शांतीचा जीव वाचला असता, परंतु कोरोना महामारीत देखील आरोग्य यंत्रणा बेफिकीर असल्याचं दिसून येतंय। मुलीच्या मृत्यूनंतरही रतन वाघमारे यांच्या अडचणी संपल्या नाहीत। चौकवरून 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या हाळवाडीत मृतदेह न्यायला रुग्णवाहिका 6000 रुपये मागत होती। अखेरीस जिल्हा परिषद सदस्य मोतीराम ठोंबरे मदतीला धावले आणि मोफत रुग्णवाहिका मिळाली। मी रतन राम वाघमारे, मी माझ्या पोराला दवाखान्यात घेतली खालापूरला। तर खालापूरला माणसं नव्हती, रविवार होतं म्हणून सुट्टीवर गेलेली 2 माणसं होते। त्या रिक्षा मागे फिरवायला सांगितली, बोलतात चौकला जाऊ द्या। चौकपर्यंत आम्ही गेलो, चौकला मग घेतली, एक सिस्टरने भेटली, सिस्टरने आत घेतलं, तिने तपासणी केली, तिथे पोरीला काहीच नव्हतं, जीव नव्हतं, काहीच नव्हतं। तिथेशीच रिपोर्ट दिला पोलिसांना। या वाडीच्या हाकेच्या अंतरावर खालापूर नगर पंचायत आहे। 2 दिवसांपूर्वी मोठा लवाजमा घेऊन येथील लोकप्रतिनिधींनी आणि अधिकाऱ्यांनी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये कोविड सेंटरच्या पाहणीचा इव्हेंट केला। आपल्याच नगरपंचायत हद्दीमध्ये असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील असुविधांकडे खालापूर लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष हे व्यवस्थेचे धिंडवडे काढणारे आहे हे मात्र नक्की। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24।